श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार। अधिक मास महात्म कथासार अध्याय 29वा कदर्य ब्राह्मणाची कथा। नारायण नारदाला म्हणाले, दृढधनु नावाचा राजा वनात गेला। तो जाता जाता गंगोत्री पोहोचला। ते स्थान त्याला अतिशय आवडले। तो पत्नीसह तेथेच राहिला। राजा व राणी तापसी जनांप्रमाणे तेथे राहू लागले। पुढे अधिक मास आला, त्यावेळी राजाने खर्तळ तपाचरण केली। कृष्ण नावाचा अखंड जप त्याने चालविला। तो एका पायावर उभा राहिला, त्याने उपवास केला। महिनाभर त्या तपोनिष्ठ राजेची सर्व सेवा त्याची पत्नी गुरुसुंदरी करीत होती। महिना संपता संपता अचानक एक दिव्य विमान आकाशातून खाली आला। त्या विमानात दोन देवदूत तेजस्वी होते, एकाचे नाव पुण्यशील व दुसऱ्याचे नाव सुशील। त्यांनी राजा व राणीला सन्मानाने विमानात घेतले। ते विमान राजा राणीसह आकाशात उंच उडाले। त्या दोघांचे देह आपोआप दिव्य झाले। ते विमान श्रीकृष्णाच्या गोलोकात पोहोचले। राजा व राणी यांना श्रीकृष्णाचे सान्निध्य मिळाले। अधिक मासात केलेल्या तपचर्येमुळे ते दाम्पत्य नित्य गोलोक निवासी झाले। आता तर मी सांगितलेले की एका वनचर्याची अधिक मास मध्ये त्याच्याकडून घडलेला उपवासमुळे व स्नानामुळे उद्धार झालेला आहे, तर तुला आश्चर्य वाटेल। ती कथा आहेस तशी अद्भुत। नारदाने सर्व कथा सांगण्याची प्रार्थना केली। तेव्हा नारायण सांगू लागले, केरळ दिशामध्ये पूर्वी एक कद्रू ब्राह्मण राहत होता। तो सतत धन संचय करी, पैसा खर्च करायची त्याची बुद्धी नाही, असा त्याचा स्वभाव होता। त्याचे नाव चित्र शर्मा होते। दान करणे पुण्यकारक असते, पण त्याने कधीही कोणतीही वस्तू दान केली नाही। त्याचे चिंतन हे धन संग्रहाचेच होते। तो इतका कंजूस होता की अंगावर वस्त्रही पुरेसे घालत नव्हता। जेथे जाईल त्याच्याजवळ तो भीक मागायचा। त्याला पाहताच लोक त्याचा हलकलून देत होते। त्याचा एक मित्र होता, तो माळी होता। त्याची एक बाग होती। चित्र शर्माच्या बागवानात जवळ नेहमी स्वतःचा दारिद्र्याबद्दल खोटे बोलून दुःख प्रकट करी। त्याची परिस्थिती वाईट आहे, कोठे राहायला जागा नाही असे सांगत असे। ते ऐकून त्या माळ्याला त्याची फार दया आली। त्याने त्याला आपल्या बागेमध्ये राहण्यासाठी जागा दिली। चित्र शर्माला फार आनंद झाला। तो बागेत राहू लागला, माळेला सर्वोत्परी मदत करू लागला। त्यांनी माळ्याचा विश्वास संपादन केला। माळ्याने बागीचे जी सर्व व्यवस्था त्याच्यावर सोपवली व माळी स्वतः राजाच्या बागेत नोकर म्हणून काम करू लागला। स्वतःच्या बागेत येण्यासाठी त्याला फार कमी वेळ मिळत होता, पण तो चित्र शर्मावर विश्वास ठेवत होता। त्याला चिंता नव्हती। चित्र शर्मा स्वत फळे खाई आणि पुष्कळ फळे विकून पैसे मिळवे। एके दिवशी माळीला संशय आला। त्यांनी चौकशी केली, तेव्हा तो म्हणाला, मी बागेची राखण करतो, पण पुष्कळ पक्षी येतात, ते फळे खाऊन टाकतात। त्यातील किती पक्षी मी मारून टाकले, त्यांचे प्रेत, त्यांची पिसेव व मासे पण त्यांनी दाखवली। त्यांनी खरोखरच किती पक्षी मारले होते माळ्याची खात्री पटली। त्यांचा जास्तच विश्वास बसला। त्याने चित्र शर्मावर भार टाकला। 87 वर्षाचा होऊन चित्र शर्मा मरण पावला। त्याचा चौरी कर्मची फळ म्हणजे त्याला नरक यातना
मिळाले. बागेमध्ये दुसरे कोणी नसल्यामुळे त्याचे प्रेत तसेच पडून राहिले व कुजून गेले. तिकडे परलोकामध्ये त्याला फार पश्चाताप झाला. आपण कोणतेही पुण्यकृत्य कार्य केले नाही याचा त्याला फार खंत वाटू लागला. असा पश्चाताप करीत असता यमदूताने त्याला यमा पुढे उभे केले. यमाने त्याला पाहून चित्रगुप्तला त्याचे पाप पुण्य विचारले. अधिक मास महात्म कथासार अध्याय 29 समाप्त. ॐ श्री विष्णवे नमः.